कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काम झालं त्याचं ऑडिट झालं तर फार बरं होईल या मताचा माणूस मी, आणि म्हणून एवढ्या करता कारण मुंबईमध्ये कोविड काळामध्ये जे काम झालं त्याचा भारतीय जनता पार्टीला जरी विसर पडला असला त्यांच्या दृष्टीनं काम झालं नाही म्हणून त्यांना तिरस्कार वाटत असला तरी WHO सारखी जागतिक आरोग्य संघटना आहे, त्यांनी त्याचं कौतुक केलेलं आहे, सुप्रीम कोर्टानं कौतुक केलेलं आहे, इच्छा नसून देखील केंद्र सरकारनं कौतुक केलेलं आहे, हायकोर्टानं देखील कौतुक केलेलं आहे, आणि पुरा आपले राज्यपाल भगतसिंग साहेबांनी सुद्धा त्याचं कौतुक केलेलं आहे। त्यामुळं ऑडिट झालं आणि काही झालं तरी सुद्धा माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविडच्या काळामध्ये जे काम केलं, उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याकडे फक्त टेस्टिंग लॅब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 होत्या, पण त्यांच्या काळामध्ये त्याच टेस्टिंग लॅब जवळजवळ 6,000 गेल्या हे लक्षात ठेवा। आपल्याकडे फक्त त्यावेळेला साधारणपणे 85,000 ते 1,00,000 फक्त बेड होते, त्यांनी ते बेड 8,50,000 ते वाढवले। याचा अर्थ केलेलं काम हे तुम्ही लपवायचा प्रयत्न करताय। गंगेमधली प्रेत तरंगणारी संपूर्ण देशानं बघितलं आणि मुंबईमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी लोकांच्या जीवित वाचवण्याकरता म्हणून झालेलं काम बघितलं। आता चौकशी लावली ती लावू दे, पण या सरकारनं पिंपरी चिंचवडची सुद्धा चौकशी लावावी अशी मी मागणी करेन।